मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉलेज यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, मी अगोदर एक व्हिडिओ बनवलो होतो ज्यामध्ये मी तुम्हाला तिरुपती बालाजींचे काही तथ्य सांगितलं होतो। या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तिरुपती बालाजींचा इतिहास व थोडी माहिती सांगणार आहे, त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहत रहा। आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, या व्हिडिओ नंतर तुम्ही त्या व्हिडिओला पाहू शकता। सध्या या व्हिडिओला आपण सुरू करूया। तिरुपती बालाजी भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते। आंध्र प्रदेशाच्या चित्तूर जिल्ह्यातील हे एक धार्मिक स्थळ आहे। दरवर्षी लाखो भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात। समुद्र सपाटीपासून 3200 फूट उंचीवर तिरुमलाच्या डोंगरावर श्री बालाजीचे मंदिर अस्तित्वात आहे। हे मंदिर हजारो वर्षांपूर्वी बांधलेले असून भारतीय वास्तुकलेचे व कलाकृतीचे एक उत्तम उदाहरण आहे। मंदिराच्या परिसरात भक्तांच्या लांबच लांब रांगा पाहून तुम्ही या गोष्टीचा अंदाजा लावू शकता की तिरुपती बालाजीला येणाऱ्या भक्तांना भगवान श्री व्यंकटेश्वर म्हणजेच बालाजींच्या दर्शनाची किती ओढ लागलेली असते। मंदिराच्या गर्भगृहात भगवान श्री व्यंकटेश्वरची मूर्ती विराजमान आहे। भगवान व्यंकटेश्वरला श्री विष्णूचा अवतार म्हणून मानले गेले आहे। भगवान बालाजीचे मुख्य मंदिर असलेल्या परिसरात आजूबाजूला सुंदर नक्षीकाम केलेले दरवाजे, मंडप व इतर छोटी छोटी मंदिरे आहेत, यामुळे बालाजी भक्त आकर्षित होतात। याशिवाय मंदिराच्या परिसरात व संकुलात अनेक ठिकाणी निसर्गरम्य देखावे, कृष्ण देवराव मंडप, रंग मंडप, आरसा महाल, महाद्वार पद, वरद स्वामी मंदिर, कवली इत्यादी मंदिरे आहेत। तिरुपती मंदिराची बांधणी दक्षिणात्य गोपूर शैलीची मानली जाते। भगवान बालाजीचे मंदिर हे वैष्णव संप्रदायाचे मानण्यात आलेले आहे। वैष्णव संप्रदाय हा समानता व प्रेमाच्या तत्वावर विश्वास ठेवतो, म्हणून या मंदिराच्या वैभवांचे व तत्वांचे वर्णन विविध ग्रंथांमध्ये केलेले आहे। भक्तांची ओढ या मंदिराकडे असण्याचे मुख्य कारण म्हणजे ज्या व्यक्तीने बालाजीचे दर्शन घेतले त्या व्यक्तीला बालाजींची विशेष कृपा प्राप्त होते। यामुळे तिथे देश विदेशातील मोठे उद्योगपती, चित्रपट कलाकार, राजकारणी, व्यावसायिक, विद्यार्थी व इतर लोक दरवर्षी एकदा तरी तिरुपती बालाजींचे दर्शन घ्यायला नक्की येतात। तिरुपती बालाजींची स्थापना तिरुमला मध्ये केव्हा झाली याचा अचूक कालावधी कोणालाच माहिती नाही, परंतु असं समजलं जाते की या ठिकाणी बालाजींची मूर्ती स्वतः प्रकट झाली होती। तिरुपती मंदिराच्या बाबतीत अनेक कथा सांगितल्या जातात, त्यांमधलीच एक कथा आहे। एका दिवशी श्री विष्णू व लक्ष्मी माता वैकुंठात आराम करत होते, तेव्हा त्यांना भेटायला भृग ऋषी आले, परंतु भगवान श्री विष्णूंना गाढ झोप लागलेली होती। आवाज देऊनही ती जागी न झाल्यामुळे भृग ऋषींना राग आला। भृग ऋषींचा राग पाहून भगवान विष्णू त्यांचे पाय धरून क्षमा मागू लागले। तिथेच उपस्थित असलेल्या श्री लक्ष्मी देवींना आपले पती भृग ऋषींचे पाय धरून क्षमा मागताना पाहून लक्ष्मी देवींना राग आला, त्यामुळे त्यांनी वैकुंठ सोडून भूलोकात जाऊन राहू लागल्या। लक्ष्मी देवींसोबत वैकुंठातील श्रीमंती सुद्धा निघून गेली, यामुळे लक्ष्मीच्या मागे श्री विष्णू सुद्धा भूलोकात आले। आणि ज्या ठिकाणी श्री विष्णू निवास करू लागले तो डोंगर म्हणजे तिरुमला देवस्थान आहे, आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी देवी निवास करू लागल्या ते स्थान म्हणजे तिरुपती बालाजी मधील पद्मावती मंदिर आहे। म्हणून भगवान बालाजींचे दर्शन झाल्यानंतर देवी पद्मावतीचे पण दर्शन घ्यावे लागते, तरच बालाजीचे दर्शन पूर्ण होते अशी मान्यता आहे। तिरुपती बालाजीच्या दर्शनाला पहिल्यांदा जाणाऱ्या भक्तांना तिरुपती आणि तिरुमला मध्ये कन्फ्युजन होते। तिरुपती व तिरुमला हे दोन वेगवेगळे ठिकाणं आहेत। तिरुपती हे गाव असून सप्तगिरी डोंगरांच्या पायथ्याशी वसलेले आहे। तिरुपती येथे देवी पद्मावती मातेचे मंदिर आहे व तिरुमला हे ठिकाण तिरुपती पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे, आणि तिरुमलाच्या डोंगरावर श्री भगवान बालाजी यांचे मंदिर आहे। तिरुपती बालाजीला जाताना तिरुपती गावापासून आपल्याला सगळीकडे स्वच्छ परिसर दिसतो। तिरुपती बालाजींचा परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर आहे। तिरुपती हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे। इथूनच पुढे तिरुमला येथे जावं लागते, परंतु तिरुमलाकडे जाताना रस्त्यामध्ये एक मोठा तपासणी नाका लागतो। या ठिकाणी पायी जाणाऱ्या भक्तांची व वाहनांमध्ये जाणाऱ्या भक्तांची डिटेल मध्ये तपासणी केली जाते। तिथे भक्तांचे सर्व सामान तपासले जातात। भक्तांच्या जवळ काही अंमली पदार्थ तर नाहीत ना, हे सुद्धा तिथे तपासले जाते। तंबाखू, गुटखा, दारू हे घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे। तसेच हे पदार्थ घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो। या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक आहे। जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत, म्हणून इथे स्वच्छता व नैसर्गिक वातावरणासोबत ठिकठिकाणी सुशोभीकरण केल्यामुळे येथील पर्यावरण मंत्र मुक्त झालेले दिसते। तिरुमला मंदिराच्या परिसरात तिरुपती देवस्थान कडून जागोजागी विनामूल्य नाश्ता व जेवणाच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत। यामध्ये भात,
भात खिचडी ताक इत्यादी दक्षिणात्य पदार्थ आहेत. जेवणाच्या व नाश्त्याच्या ठराविक वेळा आहेत. तसेच इथे 4 मजली भव्य प्रसादालय आहे. या प्रसादालयात भक्तांची जेवणाची व्यवस्था केली जाते. दररोज 1000 पर्यटक एका वेळेस जेवण करतात. प्रसादाचे लाडू भगवान श्री व्यंकटेश्वर यांच्या दर्शनाच्या रांगेत उभे राहिल्यानंतर आपल्याला देण्यात येतात. सोबत मध्ये मध्ये चहा नाश्ता पण दिला जातो. दर्शन रांगेत भक्तांना तिरुपती देवस्थान कडून मोफत 2 लाडू दिले जातात. आणि जर अधिक हवे असतील तर प्रति लाडू साठी 20 रुपये आकारले जातात. मुख्य मंदिराच्या बाजूला कल्याणकट्टा नावाची एक मोठी इमारत आहे. या ठिकाणी भगवान बालाजी यांना केस अर्पण केले जाते. केस अर्पण करणाऱ्या भक्तांवर बालाजींची कृपादृष्टी राहते व बालाजी प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. यामुळे कल्याणकट्टा येथे भक्तांची मुंडन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इथे भक्तांची विनामूल्य मुंडन केले जाते. भक्तांचे मुंडन केल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केस जमा होतात. भक्तांच्या केसांचा विक तयार करण्यासाठी वापर होतो. केस विक्रीतून मंदिर संस्थानाकडे 1 करोड रुपयांची निधी जमा होते. म्हणून जर तुमच्याकडे दानपेटीमध्ये टाकण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही केस अर्पण करून दान देऊ शकता. तिरुपती बालाजी मंदिर किंवा व्यंकटेश्वर मंदिर हे भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. कारण या मंदिरात भगवान व्यंकटेश्वर यांना भक्त भाविक चित्रपट कलाकार हे मोठ्या प्रमाणात दान करत असतात. भगवान व्यंकटेश्वर यांच्या मूर्तीला पाहिल्यानंतर भक्तांना असा भास होतो की बालाजींचा एक हात भक्तांकडून दान मागत आहे आणि दुसऱ्या हाताने भगवान बालाजी भक्तांना भरभरून धन देत आहेत. म्हणून श्री भगवान व्यंकटेश्वर यांच्या चरणी भक्त दान अर्पण करत असतात. लोकांची अशी मान्यता आहे की भगवान बालाजींच्या मंदिरात दान केल्यानंतर त्याच्या कितीतरी पटीने भगवान श्री व्यंकटेश्वर हे भक्तांना धन देत असतात. मंदिराच्या दान पेटीला हुड्डी असे म्हणतात. तर मित्रांनो, तिरुपती बालाजींबद्दल पाहिलं तर माहितीचा खूप मोठा साठा आहे. त्यातलीच थोडीशी माहिती मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा आणि या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.